अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या कालच्या भाषणातील भारत मातेची हत्या हा संदर्भ हटवला, संसदेच्या कार्यवाहीतून भाषणातील वादग्रस्त भाग रेकॉर्डवरून काढले। यवतमाळच्या शेतकरी विधवा कलावतीनं अमित शहांचा दावा ठरवला खोटा, कलावतींना घर, शौचालय, वीज, धान्य, आरोग्य सुविधा मोदींनी दिल्याचा शहांचा होता दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आज दुपारी बैठक, पक्षातील सर्व मंत्री प्रमुख आमदार उपस्थित राहणार। ठाकरे गटाच राज्यपालांना भेटणार, महिला अत्याचारांबाबत करणार चर्चा। पावसाच्या दडीनं मराठवाड्यात शेतकरी चिंतेत, 9 जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, जालना संभाजीनगरला सर्वाधिक फटका। धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, नदी नाले कोरडे, भूजल पातळीही खालावली, शिंदखेडा शिरपूर धुळ्यात परिस्थिती गंभीर। रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, आरबीआयच्या तिमाही पतधोरण आढाव्यात कर्जदारांना मोठा दिलासा। शिंदेगटाचे आमदार प्रकाश सुरवेंच्या मुलासह 10 ते 12 जणांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल, व्यावसायिकाच्या अपहरणाचा आरोप। सना खान प्रकरणी सीआयडी चौकशी करा, भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्र्यांचं फडणवीसांना पत्र। नालासोपाऱ्यात धर्मांतराच्या संशयावरून पास्टरवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक, दोघं फरार। उधारीच्या 7,500 रुपयांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 वर्षीय तरुणाची हत्या, घटना सीसीटीव्हीत चित्रित। कोपरगावच्या चासणळीतील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी वैद्यकीय अधिकारी निलंबित, जी 24 तास न बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग। साताऱ्यातील सूर्याची वाडीजवळ गाडी झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू, देवदर्शनासाठी जाताना अपघात। नागपूर मेट्रोची सुरक्षा धोक्यात, अज्ञातानं डेपोत घुसून मेट्रोचे डबे रंगवले, गुन्हा दाखल। कोल्हापुरातील पेपरफुटी प्रकरणी शहाजी कॉलेजच्या अधीक्षकांसह चौघांवर बडतर्फीची कारवाई, समिती अहवालात पेपर फोडल्याचं निष्पन्न। पुण्यातील वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील तोडफोड प्रकरणी 6 ते 7 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, फरासखाना पोलीस ठाण्यात कारवाई। भंडाऱ्यात 8 धान खरेदी केंद्रांवर धानच उपलब्ध नसल्याचं उघड, जवळपास 20,000 क्विंटल धान गायब, 8 संस्थांवर कारवाई होणार। पुणे मनपाच्या भोंगळ कारभाराचा 23 गावांना फटका, नांदोशी गावात स्मशानभूमीसाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनीच लाटला। नागपुरात डेंग्यूचा प्रकोप, 170 रुग्ण, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 60 नव्या रुग्णांची नोंद। पुण्यातील चांदणीचं कुड्डण पुलासह रस्त्याचं काम पूर्ण, शनिवारी नितीन गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण। समृद्धी महामार्गावर आरटीओचं पथक कायम कार्यरत राहणार, वाढते अपघात रोखण्यासाठी एंट्री एक्झिट जवळ वाहन चालक यांचे होणार तपासणी। आयआरसीटीसी बोगस ऍपवरून प्रवाशांची फसवणूक, सतर्क राहण्याच्या ग्राहकांना आयआरसीटीसीच्या सूचना। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 5 वर्षात 761 दहशतवादी हल्ले, हल्ल्यात 174 जणांचा मृत्यू, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संसदेत माहिती। पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली मध्यरात्री अचानक बरखास्त, 3 महिन्यात होणार निवडणुका। विठू माऊलीचा गजर म्हणजे